नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले स्वागत। रोज रोज अंड्याची भुर्जी, ऑमलेट आणि उकडलेल्या अंड्याचा रसा खाऊन खूप कंटाळा आला। चला म्हटलं आज आपण वेगळा रसा करूया, तो म्हणजे अंड फोडलेला रसा। फोडलेला रसा मी मालवणी पद्धतीचा आईकडनं शिकले आणि हा जो रसा मी जो घरी करते त्यात पूर्ण अंड्याचा अर्क उतरतो आणि खूप टेस्टी लागतो। ह्या टेस्टसोबत माझी मुलगी सोनम खूप आवडीने खाते आणि ती भरपेट जेवते। असा हा रस्सा मी आज तुमच्याबरोबर शेअर करते। चला पाहूया त्याची कृती आणि साहित्य। आज आपण मालवणी अंडा कढी बघणार आहोत। फोडून केलेला अंड्याचा रस्सा म्हणजे त्यासाठी आपण ही दोन अंडी घेतली आहेत आणि हे आपलं मालवणी वाटप, ह्याची लिंक मी खाली शेअर केलेली आहे। त्यासाठी मी कांदा घेतला आहे आणि त्या कांद्यामध्ये मी ह्या 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि हे 2 टॅमॅटो याची प्युरी करून वाटून दाखवणार आहे। 1 ग्लास पाणी लागणार आहे। फोडणीसाठी मी कढीपत्ता नाही म्हणून मी तेजपत्ता घेतला आहे। ह्याचा फ्लेवरही मटणाच्या रशासारखा येतो। हा गरम मसाला 1 चमचा, 1/2 चमचा हळद आणि 2 चमचा लाल तिखट आणि फोडणी करता तेल आणि चवीपुरता मीठ। थोडंसं मी आलं घेतलं आहे। आलं आणि लसणीच्या पाकळ्या ह्या कांद्याच्या आणि ह्याच्या टोमॅटोच्या पुरीमध्ये घातल्या की ते आपल्या ग्रेव्हीला एक वेगळा फ्लेवर येतो। आता ह्याची आपण प्युरी बनवून घेऊया आणि हे फोडणीला घालूया। तुम्ही नाही वाटल्यास हा कच्चा टोमॅटो आणि कांदा बारीक चिरूनही फोडणीला घालू शकता। हे मी वाटून घेते, ह्याची पुरी बनवून घेते। एका बाउलमध्ये हे आपण काढून घेतो आहे आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे मालवणी वाटप जे मी तयार करून ठेवलेलं ते आता वाटून घेते। ह्यामध्ये मी सगळं घातलेलं आहे। आलं लसूण पण थोडीशी घातलेली आहे, तरी पण मी त्याला घालते आहे। आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण हा अंड्याचा रसा फोडणीला घालूया। त्यासाठी मी गॅस ऑन केला आहे आणि छोटी कढई घेतली आहे। तेलाचा वापर थोडा जास्त करायचा, आपल्या अंड्याच्या रशाला तवंग छान येतो। जास्त म्हटल्यावर एकदमही जास्त नाही, शरीराला बाधेल एवढं। तेल आपलं तापलं आहे, आता ह्याच्यावर मी तेजपत्ता घालते। तुमच्या आवडीनुसार घाला, माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे पण तेजपत्त्याने छान असा फ्लेवरही येतो। आपल्या गरम मसाल्यात तेजपत्ता असतो। कांदा, टॅमॅटो आणि लसूण आणि थोडंसं आलं वाटलेल्याची प्युरी घालतो आहे। कांदा आणि टॅमॅटोचं जे पाणी आहे ते पूर्ण निघेपर्यंत आपण हे ढवळून घ्यायचं आहे। हळूहळू ही प्युरी आपलं तेल सोडेल तेव्हा आपण ह्याच्यात मसाले एक एक ॲड करणार आहोत। प्युरी आपली ही आता हळूहळू तेल सोडायला लागली आहे। हळद घेतली आहे, 1/2 चमचा ती टाकायची आहे। ह्याच्यामध्ये मालवणी वाटपमध्ये हळद टाकते मी, तरी पण ह्याच्यामध्ये थोडीशी टाकली आहे। त्यानंतर गरम मसाला जो 1 चमचा घेतला आहे तोही, अंड्याच्या कढीमध्ये गरम मसाला पाहिजेच, त्याने चांगली टेस्ट येते। आणि हे लाल तिखट 2 चमचे घेतले आहे मी। मसाले आता छान परतून घेऊया। मसाल्याचा आणि गरम मसाल्याचा छान सुगंध सुटला आहे। ह्यामध्ये मसाले घातले की आपण गॅस मंदच ठेवायचा आहे, कारण मसाल्याला थोडा काळपट रंग येतो आणि आपल्याला ठसकाही लागतो। आपला मसाला छान आहे, ग्रेव्हीमध्ये परतून झाला आहे, कलर छान लाल टेम्पटिंग आला आहे। आता ह्यामध्ये मी आपलं मालवणी वाटप आहे ते घालते आहे। आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी जे मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय ते पाणी ऍड करते। तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त पाणी ऍड करा। हा रसा आपण भाताबरोबर, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो। मला जास्त लागतो रसा, काही सगळ्या 17 गोष्टी करायचा कंटाळा जर आला तर हा एकच रसा बरा पडतो, जेणेकरून भातावरही खाऊ शकतो आणि चपातीवरही। त्यासाठी थोडासा मी दाटसर ठेवला आहे। आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया, कारण अंडी टाकल्यानंतर आपल्याला मीठ टाकता येणार नाही, रशाला चांगली टेस्ट येते। चवीपुरता आपण मीठ टाकलं आहे, कमी जास्त तुम्हाला कसं हवं असेल तसं टाका। चांगलं ढवळून घेतलं आहे आणि ह्याच्यावर मी आता झाकण ठेवते। 1.5 मिनटं चांगला कड आला पाहिजे। आपल्या रशाला छान कड आला आहे चारही बाजूने आणि तेलाचा तवंगही छान दिसतो आहे। आता ह्याच्यामध्ये आपण अंडी फोडून घालणार आहोत। आधीच काय ते तुम्ही ढवळून घ्या, नंतर ह्याच्यामध्ये अंडी टाकल्यावर जराही चमचा वापरायचा नाही आहे।
ज्या साईडला आपण हे अंडं सोडणार तिथे दुसरं अंडं सोडायचं नाही, लक्षात ठेवायचं आपण कुठल्या साईडला अंडं सोडलंय ते। डायरेक्ट अशी मी अंडी फोडून घालत नाही, कपची कवच पडू शकतं म्हणून कधीही बाउल घ्यायचं आणि अंडं असं ज्या साईडला सोडलं त्या साईडला अंडं सोडायचं नाही। गॅस आपण आता मंद ठेवूया आणि जे अंडा आपोआप शिजायला पाहिजे ह्याच्यामध्ये चमचा अजिबात घालायचा नाही। 1.5-2 मिनिटांनी हे अंडं शिजेल तेव्हा आपण चमचा घालून चेक करूया। 1.5 मिनिटं झाली आहेत, आता आपण पाहूया आपली अंडी उकडून आली आहेत की नाही वरती। वा मस्तच, तेलाचा वापर जास्त केल्यामुळे तेलाचा तवंगही छान आला आहे। आता ह्याच्यामध्ये साईडने असा अलगत आपण चमचा घालायचा आहे, हळू हलवून घ्यायचं आहे आणि मग हे अंडं असं थोडंसं असं हलक्या हाताने पलटी मारायचं। त्याच्यामध्ये लवकर जर आपण चमचा घातला ना व्यवस्थित दिसत नाही, जशा भुर्जीला गुठळ्या येतात तशा आपल्याला ह्या ग्रेव्हीला गुठळ्या येतात, म्हणून लगेच चमचा नाही घालायचा, नंतर घालायचा। पाहू शकता ग्रेव्ही व्यवस्थित वेगळी झाली आहे आणि ह्या अंड्याचा वेगळाच एक हे असा गोळा तयार झालेला आहे। आता हे आपण सर्व करण्यासाठी तयार आहोत खाण्यासाठी। मागच्या साईडनेही थोडं 2 मिनटं शिजून घेतलंय मी। आता हा तुम्ही भाकरीसोबत भातासोबतही ग्रेव्ही अशी छान दाटसर झाली आहे। असा हा फोडून केलेला अंड्याचा रस्सा खूप टेस्टी होतो, तुम्ही नक्की करा आणि माझं चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।